नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशाचे वाटप झाले आहे अशा विद्यार्थ्यांना 13 व 14 डिसेंबरला संबंधित महाविद्यालयात रिपोर्टिंग करायची आहे. विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केल्यानंतर प्रवेश निश्चित होईल. मित्रांनो, कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे 2 राऊंड लागले आहेत. विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाली आहे, पण अजून भरपूर विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झालेली नाही. याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी फ्लोट केल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना तेच कॉलेज पुन्हा मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झाल्यानंतर त्या कॉलेजला फ्लोट केले होते व त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये देखील तेच कॉलेज मिळाले आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज ॲटो फ्रीज होत असते, म्हणजे विद्यार्थ्यांना ते कॉलेज घ्यावेच लागते. पण तरीही विद्यार्थ्यांनी ते कॉलेज घेतले नाही तर असे विद्यार्थी फक्त जागेवरील प्रवेश फेरी अर्थात स्पॉट राऊंडसाठी पात्र असतील. त्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंडमध्ये सहभाग घेता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केल्यानंतर मिळालेल्या पसंती क्रमाच्या वरील कॉलेज मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांचे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज देखील ॲटो फ्रीज होते. अशा विद्यार्थ्यांना देखील त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावाच लागतो. अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा त्या कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही, पण तरीही एकदा त्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला संपर्क करावा. मित्रांनो, भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की दोनही राऊंडमध्ये आमचा नंबर लागला नाही. मित्रांनो, यामागे विविध कारणे असू शकतात. विद्यार्थ्यांनी कदाचित योग्य प्रेफरन्स दिलेली नसतील. त्याचबरोबर मित्रांनो, सीट अलॉटमेंट ही आरक्षणानुसार होत असते, त्यामुळे विद्यार्थ्याचा नंबर कदाचित लागू शकला नसावा. मित्रांनो, स्पॉट राऊंडसाठी भरपूर जागा शिल्लक असतात. ज्या विद्यार्थ्यांना तीनही कॅप राऊंडमधून जागेचे वाटप होणार नाही असे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी पात्र असतील. काही विद्यार्थी विचारत होते की फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट होते का? तर मित्रांनो, असे काही नसते. फायनल मेरिट लिस्टमध्ये जरी तुमचे नाव असेल तरी देखील तुम्हाला सीट अलॉटमेंट होईलच असं नसतं. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश स्पॉट राऊंडमधून होतील अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. हा नियम गेल्या वर्षीपासून आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीची फीस भरावी लागते. स्पॉट राऊंडसाठी जागेचे वाटप आरक्षणानुसारच होत असते. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत जागेचे वाटप झाले नाही अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या कॅप राऊंडची वाट पाहावी. व जर प्रवेश वाटप तिसऱ्या फेरीतही झाले नाही तर असे विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंडमधून प्रवेश घ्यावा. स्पॉट राऊंडची कार्यपद्धती काय असते, स्पॉट राऊंड कसा होत असतो, यावर आपला संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ लवकरच येईल. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.